आणि बळीचे राज्य येवो असं म्हटलं जातं. या बळीच्या राज्यामध्ये शेतकऱ्याला मालाला चांगल्या प्रतीचा भाव मिळेल अशा पद्धतीने या गोष्टी असतात. आणि शेतकरी हा दिवस रात्र झटत असतो की माझ्या मालाला चांगल्या प्रतीचा भाव मिळून ते उत्पन्न कसं तरी जे पैसे लागलेले ते काढून दोन पैसे माझ्या हाताशी राहिले पाहिजेत, सुखदुःखाला कामा देतील, हाच एक प्रयत्न शेतकरी बांधवाचा असतो. आपण या ठिकाणी आलेलो आहोत, महिला मंडळी या ठिकाणी कांदा निवडण्याचं काम चालू आहे. काय वाटतं कांदाची प्रत कशी चांगली आहे? चांगली आहे. काय नाव आहे मावशी तुमचं? बदलाबाई खंडू गायकवाड. हां, गायकवाड गायकवाड मावशी भेटलेले आहेत आपल्याला. या ठिकाणी शेतामध्ये आलेलो आहेत तर तुम्हाला कांद्याच्या बाबतीत हा कांदा टिकून चांगला भाव मिळेल याला? भेटेल ना. अरे वा छान. आणि आपण या ठिकाणी रोजंदारीवर आलात का? अरे वा, दररोज असं रोजंदारीवर काम करता का? रोज. अरे वा छान. अशा पद्धतीने मजुराचं जीवन असतं, खूप छान प्रकारे शेतकऱ्यावर अवलंबून असतं. शेतकऱ्याला नफा भेटला तर मजूर सुद्धा खुश असतं. म्हणजे या पद्धतीत एक चांगला प्रतीचा भाव मिळावा आणि चांगल्या पद्धतीने शेतकरी आपला आनंदित राहावा हा एक चांगला प्रयत्न आपण सुद्धा करायला पाहिजे. कारण जगाचा पोशिंदा म्हणजे आपला शेतकरी राजा आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त या पिकाला भाव मिळावा अशी आशा पाळूया. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी लाईक करावा शेतकरी राजाचा. या ठिकाणी आपला शेतकऱ्यांची चिरंजीव काय नाव? अतुल कुणगर. अतुल कुणगर, काय वाटतं यावेळेस शेतीच्या बाबतीत? कांदा भाव राहील. हा, पीक कसं आहे म्हणजे बऱ्यापैकी? हा बऱ्यापैकी. बऱ्यापैकी. आणि भावाचं काय? भावाचं आता शक्यतो राहतील. राहतील का? हा हा. म्हणजे तुम्ही कसे आनंदित आहात? आनंद. हा हा हा. तर देवाला हीच विनंती करतो की शेतकरी राजाला आनंदित ठेवा, मजुरालाही आनंदित ठेवा आणि चांगल्या प्रतीचा भाव त्यांना मिळवून द्या. हीच नम्र विनंती. मी या ठिकाणी या गावाचा शिक्षक श्री कैलास भोई या ठिकाणी छोटासा एक व्हिडिओ तयार केलेला आहे, सर्वांनी लाईक करावा. हीच नम्र विनंती. धन्यवाद.